शिवसेना फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत दोन्ही गट एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करताना पाहायला मिळतात एक गट दुसऱ्या गटाला अडचणीत आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो पण आता असं काहीतरी घडलंय की शिवसेनेच्या दोन्ही गटाला मोठा झटका बसलाय नारायण राणे यांची दोन हजार पाच मध्ये सभा प्रकरणी अडतीस आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले यामध्ये तीन विद्यमान खासदार आणि चार आमदारांचा समावेश आहे तब्बल अठरा वर्षानंतर आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले यामध्ये खासदार विनायक राऊत अरविंद सावंत आमदार रवींद्र वायकर किरण पावसकर हे कोर्टामध्ये हजर झाले त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले दरम्यान अठरा वर्षांपूर्वी नारायण राणे यांची सभा उधळून लावण्यात आली होती पोलिसांनी अठरा वर्षांनंतर या प्रकरणामध्ये दोषारोप निश्चित केले न्यायाधीश राहुल रोकड्यांच्या यांच्या न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि दोन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश निर्णय घेणार आहेत मात्र हे प्रकरण नेमकं काय होतं दोन हजार पाचमध्ये नेमकं असं काय घडलं होतं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार व्यक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नारायण राणे यांनी नुकताच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली होती त्यानंतर राणे काँग्रेसच्या वाटेवर होते शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राणे यांची प्रभादेवी येथील सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या कार्यालयाजवळ राणे समर्थकांनी सभा आयोजित केली होती यावेळी शिवसेनेने सभेला जोरदार विरोध केला होता प्रतिस्पर्धी गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता यावेळी शेकडो शिवसैनिकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता यातील अनेकांना जबर जखमा झाल्या तर तिघांचे हात देखील तुटले होते नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते सभेच्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत आमदार सदा सरवणकर बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा गट नवी प्रभादेवी मार्गावरील दत्तू बांदेकर चौकात घटनास्थळावर जमा झाला होता शिवसैनिक पक्षाचे भगवे झेंडे घेऊन राण्यांच्या विरोधामध्ये दे घोषणा देत होते दंगल नियंत्रण पोलिसांसह शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड केले होते सामना कार्यालयाजवळ रॅली काढून राणे चिथावणी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप शिवसेनेने केला होता नारायण राणे यांच्या सभेला दिलेली परवानगी मागे घेण्यास शिवसैनिकांनी सांगितलं होतं मात्र पोलिसांनी परवानगी रद्द करण्यास उशीर झाल्याचं था सांगितलं आणि आंदोलकांना घटनास्थळ सोडण्यास सांगितलं शिवसैनिकांनी नकार दिल्याने उपायुक्तांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये अनेक महिला देखील जखमी झाल्या होत्या स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि माजगावचे आमदार नांदगावकर पोलीस व्हॅनमध्ये ढकलण्यात आले होते शेकडो शिवसैनिकांना कार्यक्रमस्थळावरून दूर नेण्यात आलं परिसरातील स्थानिक दुकानदारांनी हिंसाचाराच्या भीतीनं शटर खाली केले तर बाल्कनीतून लाठीचार्ज पाहणाऱ्या ला स्थानिकांना पोलिसांनी घरातच राहण्याचं सांगितलं होतं उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा ठेका घेतला असा आरोप केला होता सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी दादर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून घेराव घातला त्यावेळी शिवसैनिक आक्रमक झाला होता वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिन मधील फर्निचरची मोडजोड झाली त्यांनी काही पोलिसांना दमदाटही केली त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात साठीचार्ज केला होता माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी पोलिस ठाण्यामध्ये दाखल शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी मध्यस्थी घेतली यावेळी पोलीस जोशींच्या देखील अंगावर गेले होते त्यावेळी जोशींना मारू नका ते माजी मुख्यमंत्री आहेत जरा आदर दाखवा अशी विनंती रावळे यांनी केली होती त्यानंतर संतप्त पोलिसांनी रावळे यांच्या राग काढला आणि त्यांच्या डाव्या पायावर लाठी मारली दादर पोलिसांनी रविवारी उशिरा पस्तीस शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले मात्र रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता याच प्रकरणात पोलिसांनी आता अठरा वर्षानंतर दोषारोप निश्चित केला आहे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होते हे पाहणं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका